राम मंदिरावर राजकारण करणारे कैकई मंथराचे वंशज आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी टीका केली आहे. तर आम्ही काम करतो, निवडणुकीची चिंता नाही असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार हे म्हणतात. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी, पाहूया. आपल्यासोबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. बहुत स्वागत आहे तुमचं आणि सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झालंय, काय वाटतं? मागाही इंग्रजी नवीन वर्षाच्या पुढारीचे जेवढे दर्शक आहे किंवा पुढारीचे जेवढे वाचक आहे त्या सर्वांना मी मनापासून सदिच्छा देतो, शुभकामना देतो. हे नवीन वर्ष त्यांना खूप आनंद देणारं व्हावं. हे नवीन वर्ष त्यांच्या चेहऱ्यावर सर्वात जगातलं महागडं कॉस्मेटिक म्हणजे हास्य. हे हास्य 365 दिवस त्यांच्या चेहऱ्यावर ईश्वराने त्यांना द्यावं ही माझी सर्व तुमच्या रसिक प्रेक्षकांना, टी व्ही चॅनल्सच्या सर्व श्रोत्यांना व वाचक बंधूंना माझ्या खूप सदिच्छा आहेत नवीन वर्षाच्या. नवीन वर्ष म्हटलं की नवा संकल्प येतो, नव्या आपण गोष्टींना सुरुवात करतो. तुमचा या वर्षीचा नवीन संकल्प काय? माझा संकल्प नवीन वर्षाचा एवढाच आहे की हे राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वीरतेचा विचार आहे, जो रयतेच्या राज्याचा सेवेचा विचार आहे, जनहिताचा विचार आहे, लोकहिताचा विचार आहे, या विचाराला गावागावाच्या घराघरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक आई बहिणीपर्यंत पोहोचवावं या दृष्टीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावं. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, आणि या भावनेतून मी राज्यगीताची निवड केली आहे. तर चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडिंग्रजपर्यंत, भामरागडपासून रायगडपर्यंत या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत हा विचार पोहोचवावा हा संकल्प आहे. या संकल्पाच्या सोबत एकच मनात विचार आहे, कोणकोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, वयाचा आहे, उंचीचा आहे, वजनाचा आहे, पक्षाचा आहे, असू द्या, हृदयात मात्र शोभाच पाहिजे.